ज्ञानवापी मशिदीबाबत आज वाराणसी जिल्हा कोर्टात निर्णय आहे. काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीबाबत काल सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये नेमक्या कोणत्या याचिकांबाबत सर्वप्रथम सुनावणी घ्यायची आहे याचा निकाल काल कोर्टाने राखून ठेवलेला होता. न्यायवापी मशिदीचा मुद्दा तापलेला असताना आता देशभरात विविध ठिकाणच्या केसेस पुन्हा डोकं वर काढतात. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त अन्य राज्यातही मंदिर आणि मशीद वादाच्या केसेस कोर्टामध्ये आणि मुघल शासक आणि इतर आक्रमकांनी मंदिरं तोडून मशिदी बांधण्याबाबत कोर्टामध्ये केसेस पडून आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातल्या 14 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. महापालिका आरक्षण सोडत ही 31 मे या दिवशी काढली जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतं यावरच आता ओबीसी आरक्षणाचं भवितव्य हे अवलंबून असणार आहे. तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली आणि त्याचाच भाग म्हणून उद्या म्हणजेच 25 मेला भाजप मंत्रालयावर धडक आंदोलन करणार आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या नेतृत्वात हा धडक मोर्चा सकाळी 10 वाजता मंत्रालयावर नेण्यात येणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यामधल्या सभेत केला होता आणि ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात येतोय आणि यामध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग आणि शरद पवार सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळतात. रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजप मैदानात उतरणारे भाजपकडून रविवारी राजापूर इथं प्रकल्प स्वागत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रमोद जठारांनी दिली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे